मराठवाडा मुक्ती संग्राम दिन का साजरा करतात? 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला, पण मराठवाड्याला मात्र स्वतंत्र भारतामध्ये विलीन होण्यासाठी किंवा स्वतंत्र होण्यासाठी तब्बल 13 महिने जावे लागले. जेव्हा हिंदुस्थानची फाळणी करून ब्रिटिश गेले तेव्हाचे संस्थानिक होते त्या सर्व संस्थानिकांना पर्याय देण्यात आला होता. एकतर त्यांनी पाकिस्तानमध्ये सामील व्हावं किंवा भारत देशामध्ये सामील व्हावं, पण एकमेव हैदराबाद संस्थान असं होतं ज्यांनी दोन्हीकडेही सामील न होणं स्वीकारलं. आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला आणि लगेचच 27 ऑगस्टला या हैदराबाद संस्थानाच्या निजामानं जाहीर केलं की आमचं एक स्वतंत्र राष्ट्र आहे. मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग निजामाच्या अधिपत्याखाली हैदराबाद संस्थानामध्ये येत होता. आणि अत्यंत महत्त्वाचा असा मराठवाड्याचा भाग सुद्धा निजामाच्या अधिपत्याखाली असणं आणि निजामानं आपल्या संस्थानाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करणं हा भारत देशासाठी केवढा मोठा धोका ठरणार होता हे सगळ्यांनाच कळालं होतं. 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला आणि मराठवाड्यातील जनतेला सुद्धा स्वातंत्र्याचे वेद लागले. आणि त्याचवेळी दुसरीकडे मात्र निजाम आणि कासिम रजवी रजाकारांच्या मार्फत अतोनात अत्याचार या हैदराबाद संस्थानातील नागरिकांवर करू लागले. म्हणून आपल्याला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे आहे याच भावनेनं, याच उद्देशानं स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चळवळ उभारली गेली. अनंत भालेराव, विश्वनाथ भिसे, बाबासाहेब परांजपे असे अनेक थोर सेनानी या चळवळीमध्ये उतरले. अनेक महिला सुद्धा या चळवळीमध्ये उतरल्या. बऱ्याच जणांना हौतात्म्य पत्करावं लागलं, पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा लढा चालू ठेवला. आणि याच वेळी आपले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना लोहपुरुष म्हणून ओळखलं जातं. यांना लगेच धोका लक्षात आला होता की अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणामध्ये या कासिम रजवीचं आणि निजामाचं शासन असणं हे आपल्या देशासाठी केवढं घातक ठरणार आहे. आणि म्हणूनच 13 सप्टेंबर 1948 साली पोलीस ॲक्शनचे आदेश आपले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिले. पोलीस कारवाई करण्यात आली आणि 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या पोलीस कारवाईनं एवढा जोम धरला की शेवटी 17 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता निजामाला आणि कासिम रजवीला शरण यावंच लागलं. आणि म्हणूनच 17 सप्टेंबर हा दिवस तेव्हापासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून पाळला जातो. जेव्हा वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते तेव्हा असं ठरवण्यात आलं की 17 सप्टेंबर हा मुक्ती दिन साजरा करूया. मग मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने एक समिती गठीत करण्यात आली आणि त्यानुसार मराठवाड्यातला सर्वात महत्त्वाचा जिल्हा जो आहे औरंगाबाद, इथे स्वतः मुख्यमंत्री येऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ते झेंडा फडकवतात. कारण याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत देश आणि मराठवाडा स्वतंत्र झाला होता.